क्रांति सूर्य ज्ञान विद्या चिंतन शील धैर्य निष्ठा समर्पण स्वाभिमान समता आणि बंधुभाव असं जे जे काही उदात्त आहे ते सगळं ज्याच्यात सामावलंय त्या क्रांती सूर्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हजारो वर्षांपासून ज्या समाजाला साधं माणूस म्हणून हक्क नाकारण्यात आला त्या समाजाला मानवता मिळवून दिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. देशातल्या अस्पृश्य बांधवांवर जे अन्याय अत्याचार सुरू होते ते बाबासाहेबांनी मोडून काढले. ज्ञानरूपी शस्त्र घेऊन बाबासाहेब इथल्या निर्बुद्ध रूढीवादी राक्षसी प्रवृत्तींवर तुटून पडले आणि साऱ्या बहुजन अस्पृश्य पीडित शोषित समाजाला न्याय मिळवून दिला. याच बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही मावळची भूमी. लोणावळा खंडाळा तळेगाव इथं बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. मुंबई पुणे हमरस्त्यालगत सध्या जीर्ण अवस्थेत असणारं हे खंडाळा हॉटेल जवळपास 100 एकराच्या परिसरात ब्रिटिश काळात 1850 मध्ये हे हॉटेल बांधण्यात आलं होतं. आज हे हॉटेल बंद आहे. मात्र घडीव दगडात केलेलं त्याचं बांधकाम म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना मानला जात असे. हॉटेलच्या चारही बाजूचं वातावरण हिरवाईनं मोहून टाकणार होतं. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या पारशी बाबाच्या या हॉटेलची भुरळ भल्या भल्यांना पडली नसेल तरच नवल. इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज, हैदराबादचा नवाब आणि कोल्हापूरचे शाहू महाराज, बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी इथला आस्वाद घेतल्याचं सांगितलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे मजूर मंत्री असताना या हॉटेलमध्ये आले होते. या ठिकाणी बाबासाहेबांनी बराच वेळ घालवला. त्यावेळी इथं उपस्थित असणाऱ्या लोकांना जणू आकाशच ठेंगणं झालं होतं. आपल्यासोबत शिवराम कांबळे आणि सखाराम कदम आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. या खंडाळ्या हॉटेलशी बाबासाहेबांच्या काही आठवणी ज्या आहेत त्या निगडीत आहेत. काय त्या आठवणी आहेत त्याबद्दल काय सांगाल? माझे वडील रामचंद्र शिवराम कांबळे हे लोणा नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते आणि ते त्यांच्या लहानपणी इथे ह्या हॉटेलमध्ये काम करीत असताना एक दिवशी अचानक खंडाळा हॉटेल बंद व्हायच्या वेळेला धावपळ सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी होते आर आर भोळे म्हणून ते येऊन इथल्या मालकाला भेटले, मॅनेजरना भेटले आणि सांगितले की बाबासाहेब आंबेडकर इथे आलेले आहेत तर आम्हाला इथे एक दिवसाकरता मुक्काम करायचा आहे. विशेष म्हणजे बाबासाहेब जेवायला बसताना ह्या आमच्या लोकांना बरोबर घेऊन जेवायला बसले आणि जेवता जेवता त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की बाबांनो तुम्ही जे काम करता आता तर ते काम आता इथून पुढे तुमची जी पिढी पुढे निर्माण होईल ज्या मुलांना तुम्ही चांगलं शिकवा आणि चांगलं कामाला लागा. मी मुंबईला त्याच्याकरता पुढील शिक्षणाकरता सिद्धार्थ कॉलेज काढलेलं आहे, तिथं तुमच्या मुलांना शिकवा. एवढे मोठे जे बाबासाहेब ह्या आपल्या ठिकाणी आलेले त्यांचे पाऊल या ठिकाणी लागलेले आणि मग त्यांनी ते टेज बी सगळं काही तयार केलं, जेवण्याची तयारी केली. पण बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं, कारण त्यावेळेला आमचे मेहुणे कांबळे यांनी सांगितले का आम्ही जेवण्याची एवढी तयारी करून पण बाबासाहेब खाली बसून त्यांनी जेवण केलं. सगळ्यांसोबत एकत्र बसून त्यांनी जेवण केलं. बाबासाहेबांनी आचार्य अत्रे यांनाही एकदा खंडाळा हॉटेलला भेट द्या असा आग्रह केला होता. त्यानुसार आचार्य अत्रेंनी खंडाळ्याच्या या हॉटेलला भेटही दिली होती. आचार्य अत्रे इथल्या निसर्ग सौंदर्याच्या प्रेमातच पडले. त्यांनी इथं बंगलाही खरेदी केला. बाबासाहेबांनी हा बंगला पहावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
त्यानुसार 1951 सुमाराला बाबासाहेबांनी या बंगल्याला भेट दिली होती. यावेळी अत्रेंनी हर्षोल्लासित होऊन बाबासाहेबांचं स्वागत केलं होतं. या भेटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य अत्रे यांनी रात्रभर सामाजिक, राजकीय, साहित्य, धर्म या विषयावर चर्चा केली होती. आचार्य अत्रेंनी 1951 साली घेतला आणि बाबासाहेबांना विनंती केली की तुम्ही इकडं एकदा या माझ्या बंगल्याला भेट द्या. आणि बाबासाहेबांनी या बंगल्याला 1951 साली प्रत्यक्ष भेट दिली. बाबासाहेब इथं राहिले. त्यांच्या पवित्र पुण्य स्पर्शाने पावन झालेला हा बंगला आहे. इथं त्या दिवशी 1951 रात्री बाबासाहेबांमध्ये आणि अत्रेंमध्ये साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक विषयावर प्रचंड चर्चा झाली. आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेब इथून मुंबईच्या प्रवासाला रवाना झालेत. पत्रकार असणाऱ्या ए बी नायर यांच्यासोबतही बाबासाहेबांचा चांगला स्नेह होता. धर्मांतराच्या काळात ज्यावेळी बाबासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती आणि मुंबईतल्या राजगृहावर बाबासाहेबांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक येत होते, त्यावेळी प्रकृती जपण्यासाठी बाबासाहेबांना विश्रांतीची गरज होती. त्यावेळी खंडाळ्यातल्या त्यांच्या बंगल्यावर राहण्याचा सल्ला नायर यांनी दिला होता. बाबासाहेब जवळपास 3 आठवडे नायर यांच्या खंडाळ्यातल्या बंगल्यावर वास्तव्याला होते. त्यावेळी 10 ते 12 वर्षांचे असणाऱ्या शंकरराव घोलप यांना बाबासाहेबांचा सहवास लाभला होता. त्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत. लोणावळा आणि खंडाळा परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काही दिवस वास्तव्य होतं आणि या वास्तव्यादरम्यान ज्यांना बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला असे शंकरराव घोलप आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. तुम्ही अगदी लहान असाल किंवा विद्यार्थी दशेत असाल जेव्हा बाबासाहेब खंडाळ्यामध्ये आले, त्या दरम्यानच्या काय आठवणी आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मी विद्यार्थी दशेत होतो. मी सकाळी दूध घेऊन त्यांना द्यायचो. इथं नारायणचा बंगला होता, तिथं ते राहायला आले होते आणि जवळजवळ 15-1 दिवस ते तिथं होते. आणि मी त्यांना दूध द्यायचो, सकाळी येऊन भेटायचो, ते वाचित बसायचे. आंघोळ केली की जाऊन नारळाचं झाड होते, ते त्या झाडाखाली जाऊन ते वाचित बसायचे. मी त्यांच्याशी गप्पा मारी बसायचो. पण बाबासाहेब एवढे महान होते, त्या विद्यार्थी दशेत मला काय एवढं जाणवत होतं ते. पण एक गेस्ट म्हणून मी त्यांच्याशी वावरायचो. पण नंतरचं जेव्हा लोणारला परिसरातले लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले आणि इथं गर्दी जमू लागली, तेव्हा मला कोणती मोठी व्यक्ती आहे, कोणती मोठे माणूस आहे असं तेव्हा मला जाणवायला लागलं. आणि नंतर आता जेव्हा मी मोठा आलो तेव्हा कळलं की मला बाबासाहेबांचा सहवास लाभला. आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठी व्यक्ती, त्यांच्याशी मला बोलायला मिळालं, त्यांच्या सहवासात मला वावरायला मिळालं, ह्याचा अभिमान मला वाटायला लागला. आता किंवा मला कोणी विद्यार्थी भेटले किंवा बाबासाहेबांचे अनुयायी भेटले, ते मला बाबासाहेबांच्याबद्दल सांगितलं, तुम्ही काय मला बाबासाहेबांचं, मी त्यांच्याशी वावरलेलो आहे, त्यांच्याशी खेळलेलो आहे, त्यांच्यात वावरलेलो आहे, हिंडलेलो आहे, फिरलेलो आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे, तुम्ही मला फक्त बाबासाहेब सांगताय. मी प्रत्यक्षात बाबासाहेबांना अनुभवलेलं आहे. आज स्वाभिमानाने सांगतो मी. बरोबर, स्वाभाविक आहे, प्रत्येकालाच त्याचा अभिमान असणार. तुम्ही विद्यार्थी होता, मग काय नेमकं बाबासाहेब तुम्हाला म्हणाले? अभ्यास असेल किंवा बाबासाहेब फक्त मला म्हणायचे, तू मोठा हो, शिक, शाळा सोडू नकोस तू, आता शाळा सोडशील तू कामाची आणि शाळा वेळ सोडू नको, शिक तू मोठा हो वगैरे ते मला सांगायचे. आणि त्यांचं अनुकरण मी केलं. मी 11वी 12वीपर्यंत शिकलो, मॅट्रिकपर्यंत माझं झालेलं आहे. पत्नी रमाई यांच्या जाण्यानं बाबासाहेबांच्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली. अशा परिस्थितीत बाबासाहेब पुरते कोलमडून पडले होते. मनस्वास्थ्याबरोबर शरीर स्वास्थ्यही बिघडलं. झोप लागत नव्हती, भूक मंदावली होती. काही दिवसातच त्यांची प्रकृती खालावली. त्यातून त्यांना डोकेदुखीचा भयंकर त्रास होऊ लागला. असह्य वेदना होऊ लागल्या. दिवसेंदिवस शरीर कृश होऊ लागलं. ते बघून भेटायला येणारी माणसं हळूहळू डोकेदुखीवर विविध उपाय सुचवत होती. मुंबईतल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला, उपचार घेतले, मात्र डोकेदुखी थांबत नव्हती. एका वैद्यानं बाबासाहेबांना लोणावळ्याच्या कैवल्य धाम इथं उपचार घ्यायला सांगितलं. कैवल्य धाम योगाश्रमाचे संस्थापक स्वामी कुवलायानंद यांची योगविद्या अभ्यासातून आणि निसर्गोपचारातून गंभीर व्याधींवर नियंत्रण मिळवता येतं, मानसिक संतुलन राखता येतं, अंतर्मनातल्या दुःखावर मात करता येते अशी धारणा होती. स्वामी कुवलयानंद हे बाबासाहेबांना ओळखत होते. 5 एप्रिल 1936 रोजी बाबासाहेब कैवल्य धाम आश्रमात दाखल झाले. त्या ठिकाणी बाबासाहेबांवर उपचार सुरू झाले आणि पहिल्या 3-4 दिवसातच त्यांचा डोकेदुखीचा त्रास जाणवेनासा झाला.
डोकेदुखी थांबली आणि प्रसन्न वाटायला लागला। बाबाजी से पहले से उनकी जान पहचान थी, लेकिन जब उन्हें किसी करस्पोंडेंस में उन्होंने कहा कि मुझे सरदर्द की बहुत तकलीफ है, मैं सो भी नहीं पाता हूँ, बहुत इलाज कर चुका हूँ, इधर उधर कहीं लाभ नहीं हो रहा, तो स्वामी जी ने उन्हें तुरंत कहा कि आप यहाँ आ जाओ। बाबा साहब आ गए और चमत्कार ऐसा हुआ कि यहाँ रहने के बाद और योग अभ्यास करने के बाद एकदम ठीक हो गए। स्वामी जी ने उनसे ये कहा था कि हम इसके अलावा सर में भी मसाज करवाएंगे, तो आपको ये बोले हाँ मैं तो अब योगी बनने वाला हूँ, ये मजाक मजाक उन्होंने कहा, स्वामी जी हमारे लिए खड़ाओं का भी इंतजाम कर दो। तो स्वामी जी और बाबा साहब की इतनी घनिष्ठ हो गई। डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्यावर केवळ अस्पृश्यच नव्हे तर अस्पृश्येतर मंडळींचाही मोठा लोभ होता। बाबासाहेबांच्या विचारानं प्रभावित झालेली मंडळी त्यांचे विचार विविध माध्यमातून बहुजनांपर्यंत पोहोचवत होते। लोणावळ्यातल्या उपचारातून स्वामी कुबलयानंद यांच्याशी जसे बाबासाहेबांचे स्नेहबंध निर्माण झाले, तसेच मनशक्ती केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्याशीही त्यांची घनिष्ठ मैत्री जुळली। स्वामी विज्ञानानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे पुरा भिडे, ते नामांकित पत्रकार होते। पत्रकारितेतून परखड भाष्य करताना आणि बाबासाहेबांचे विचार प्रसिद्ध करताना त्यांची आणि बाबासाहेबांची घट्ट मैत्री झाली। विज्ञान आणि धर्म यांची सांगड घालत त्यांनी मनशांती न्यू वे आश्रम स्थापन केला। मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळचा परिचय होता। स्वामीजी दादरला त्यांच्या बंगल्यावर काही वेळा गेलेलेही होते। स्वामीजींनी त्यांची एक सुंदर आठवण सांगितली होती आणि ती आठवण अशी होती की स्वामीजींनी त्यांना विचारलं की तुम्हाला आयुष्यात सगळ्यात जास्त वाईट केव्हा वाटलं। त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले की ज्यावेळेला माझ्या डोळ्यांमध्ये थोडीशी शक्ती कमी झाली आणि मला वाचन करता येणार नाही जास्त असं डॉक्टरने सांगितलं, त्यावेळेला मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं। स्वामीजींनी त्याच्यावर एका पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबासाहेबांची ही विद्येबद्दलची तळमळ ही प्रचंड होती आणि याच्याबद्दल स्वामीजींनी निर्णायक ग्रंथांमध्ये लेखनही केलं आहे। अग्निरुद्रकथा, संकट सामर्थ्यकथा अशा ग्रंथांमध्ये बाबासाहेबांबद्दल स्वामीजींना वाटणारी कृतज्ञता हे त्यांनी व्यक्त केलेली आहे। एका गरीब समाजासाठी त्यांनी ज्या निष्ठेने ज्या तळमळीने कार्य केलेलं आहे हे कार्य स्वामीजींना खूप भावलेलं आहे। आमच्या मनशक्तीच्या अंकामध्ये मी तुम्हाला तो अंक दाखवतो, एका अंकाच्या कवरवरच स्वामीजींनी त्यांच्याबद्दलची लिहिलेली कथा याच्यात दिलेली आहे। तळेगाव दाभाडे परिसरात शैक्षणिक संकुलासाठी बाबासाहेबांनी जागा खरेदी केली। मुंबईहून पुण्याकडे जाताना ते लोणावळा आणि तळेगावात हमखास थांबत असत। तळेगाव दाभाडे इथे बाबासाहेब 1948 साली आले आणि इथे 87 एकर जागा आणि हा बंगला त्यांनी खरेदी केला होता स्वतःच्या पैशाने। त्यांना इथे शैक्षणिक संकुल बांधण्याची खूप मोठी संकल्पना डोक्यामध्ये होती। ही एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली वास्तू आणि ही जमीन आहे, या जमिनीच्या भोवताली बुद्धकालीन लेण्या आहेत, छत्रपती शिवरायांच्या काळातले किल्ले आहेत आणि जवळच भंडारा डोंगर आहे की जिथे संत तुकाराम महाराजांनी स्वतःच्या अभंगाच्या गाथा इथे लिहिल्या, तो हा परिसर आहे, त्याच्यामुळे बाबासाहेबांनी या परिसराची निवड केलेली आहे। बाबासाहेबांना वाचनाचा, लिखाणाचा आणि माणसांशी सतत संभाषण करण्याचा छंद होता। शिवाय ते उत्तम खवय्ये आणि स्वयंपाकीही होते। भाजी भाकरी तर त्यांचा आवडता पदार्थ। तळेगाव मधल्या बंगल्यावर त्यांच्या खाण्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायच्या। काशीबाई गायकवाड नावाची ही अन्नपूर्णा त्यांच्यासाठी उत्तमोत्तम पदार्थ तयार करायची। आज काशीबाईंनी 90 पार केली आहे, पण बाबासाहेबांच्या आठवणी त्यांच्या मनात अजूनही ताज्या आहेत।
तळेगाव दाभाडे इथल्या बंगल्यावरती बाबासाहेब ज्या ज्यावेळी यायचे त्या त्यावेळी त्यांना जेवखाऊ घातलेल्या एक आजी माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. आजी, तुम्ही बाबासाहेबांना जेवखाऊ घातलेला आहे, काय त्या आठवणी आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मी काय काय जेवायचे जेवायला, हा बाजूची भाकरी, हा कधी मटण आणायचं, हा कधी वरण भात घालायचं, आपण करायचं. बाबासाहेब यायचे इकडे तुम्हाला कसं माहीत पडायचं, बाबासाहेब आले हे कसं माहीत पडायचं? एक माणूस यायचा आम्हाला सांगायला, हा बाबासाहेब सांगायचे, मग आम्ही तयारी करत राहायचं. अच्छा, काय काय खायला आवडायचं बाबासाहेबांना, काय तुम्ही तुम्ही ज्यावेळेस दरवेळेस ते यायचे तुम्ही जेवण द्यायचा? वरणचीच खायचे. अच्छा, हो पछी माहिती होतो बाजूची भाकरी खाते. ही सगळी तुम्ही ताट वाट्या हे सगळं काय आहे, हे काय आहे? ही भाजी, हे ताट जेवायला द्यायचं, हे खायचं, हा याच्यात वाटी, हा इथे भाज्या काय असतो ते ठेव, बर. बाबासाहेब यायचे त्यावेळेस बरीच लोक भेटायला येत असतील त्यांना, बाबासाहेब यायचे त्यावेळेस बरीच लोक त्यांना भेटायला येत असतील. बाबासाहेबांची मावळमधल्या लोकांवर वेगळ्या प्रकारची माया होती. अनेकविध जात समुदायांना बाबासाहेबांनी आपुलकीनं जवळ केलं होतं. लोणावळा खंडाळा परिसरातल्या आदिवासी कातकरी ठाकर समाज बांधवांची दैन्यावस्था त्यांनी टिपली होती. त्यांच्या हाल अपेष्टा दुःख पाहिलं होतं. केवळ दलित नव्हे तर अन्य समाज घटकांबद्दलही त्यांच्या मनात आदर होता. मला एक आठवतंय की आमच्या मावळ तालुका परिसरातील बाबासाहेबांवर प्रेम असलेली सर्व समाजातली लोक तिथे यायची, बाबासाहेबांचं दर्शन घ्यायचं, आणि अशा त्या वेळी मला वडिलांनी नेऊन बाबासाहेबांच्या चरणी माझं डोकं टेकवलेलं मला पुसटसं आठवतंय. आता माझ्यासोबत माझ्या मित्रपरिवारापैकी मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की बहुजन समाजाशी बाबासाहेबांचं जे नातं जोडलं गेलं, तर माझे दोन मित्र इथं आहेत, घेणुभाऊ कडू आणि ज्ञानेश्वर माऊली केदारी, ही मराठा समाजाची मंडळी पण बाबासाहेबांच्या चळवळीला मानणारी मंडळी, आणि त्यामुळं हा मित्रपरिवार आणि आम्ही बाबासाहेबांच्या चळवळीचं कामकाज सातत्यानं या मावळ परिसरात करत असतो. बाबासाहेबांसारख्या महामानवाचे मावळच्या मातीशी कसे ऋणानुबंध होते हे या सगळ्या घटनांवरून लक्षात येतं. लोणावळा खंडाळा या ठिकाणांशी तर त्यांचं अगदी जवळचं नातं होतं. माणूस असूनही माणूसपणा अभिरलेल्या माणसांच्या साऱ्या समूहालाच माणूसपण देणारा हा महामानव, त्यामुळे त्याला कोणी दैवत मानलं तर त्यात गैर ते काय. हा महामानव आता या समाजाचा प्राण होऊन बसलाय. इतर सारी बिरुदं इथं थिट्टी पडतात. मनात उभं राहतं ते असामान्य उत्तुंग आणि अलौकिक व्यक्तिमत्व. म्हणूनच बाबासाहेबांसमोर मस्तक आपोआप झुकतं आणि हात जोडले जातात. या महामानवाला कोटी कोटी प्रणाम.